बघूया, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे सध्या विरार रोड ते भाईंदर या दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. विरारच्या दिशेनं जाणाऱ्या जलदगती मार्गावर खोळंबा झालाय. गेल्या 20 ते 25 मिनिटांपासून रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झालेली आहे. जलदगती मार्गावरच्या गाड्या आता धीमा मार्गावर वळवण्यात आलेल्या आहेत. लवकरात लवकर परिस्थिती नियंत्रणात येईल अशी माहिती सध्या पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. मात्र प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झालेला आहे. गेल्या अर्ध्या तासापासून रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. जयराज राजुडे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे. जयराज, गेल्या अर्ध्या तासापासून रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे. साधारणतः सगळं सुरळीत होण्यासाठी किती वेळ लागणार आहे, काय नेमकी माहिती मिळते? नक्कीच मनुश्री, 19 ते 25 मिनिटांपासून मेरा उलटे भाईंदर या विरारच्या दिशेने जाणाऱ्या जलदगती मार्गावरील जी रेल्वे सेवा आहे ती विद्युत पुरवठा खंडित झाल्या कारणाने खोळंबलेली आहे. एकूणच पाहायला गेलं तर मेरा स्थानकामध्ये सध्या तरी आता 2 ते 3 जे लोकल ट्रेन्स आहेत त्यांची रांग लागलेली आहे. आणि इकडून पाहायला गेलं तर पूर्ण ती परिस्थिती नियंत्रण येण्याकरिता जे जनसंपर्क अधिकारी जे पश्चिम रेल्वेचे त्यांनी म्हटलेले आहे की लवकरात लवकर ही सेवा बहाल होईल आणि सुरळीत होईल असं म्हटलेलं. पण एकूणच पाहायला गेलं तर कुठे ना कुठे दुपारच्या वेळेस रेल्वे जे पश्चिम रेल्वेचे जे प्रवासी आहेत त्यांना कुठे ना कुठे या पूर्ण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. मनुश्री निश्चित धन्यवाद जयराज या माहितीबद्दल. पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे, लवकरच हे सगळं सुरळीत होईल असं जनसंपर्क मंत्रालयाने जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दावा केलेला आहे. मीरा रोड ते भाईंदर दरम्यान रेल्वे स्थानकादरम्यान विद्युत पुरवठा सध्या खंडित झालेला आहे, त्यामुळे जलदगती मार्गावरच्या गाड्या आता धीम्या मार्गावर वळवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झालेला आहे. प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी या रेल्वे स्थानकांवर झालेली आहे, पश्चिम रेल्वे स्थानकांवर झालेली आहे. आणि पूर्णपणे पश्चिम रेल्वेची वाहतूक आता विस्कळीत झाल्याचं बघायला मिळतंय. मात्र लवकरात लवकर परिस्थिती नियंत्रणात येईल अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. मीरा रोड ते भाईंदर रेल्वे स्थानकादरम्यान हा विद्युत पुरवठा सध्या खंडित झाल्याचं कळतंय, त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे. गेल्या अर्ध्या तासापासून वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे, त्यामुळे रेल्वे स्टेशन्सवर मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकात गर्दी झालेली आहे. दर 3 मिनिटांनी या रेल्वे स्थानकातनं प्रत्येक गाड्या सुटतात. मात्र विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे आणि लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल असं जनसंपर्क अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे.